जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। दिव्यांगांना सरसगट अंत्योदय कार्ड देण्यासंबंधित मंत्रालयात माननीय नामदार श्री छगन भुजबळ व संबंधित विभागाचे मुख्य सचिवांसहित सर्व अधिकारी उपस्थित होते। प्रहार अपंग क्रांती संस्थेतर्फे राज्य अध्यक्ष श्री बापूराव काणे, उपाध्यक्ष अभय पवार, कोकण विभाग अध्यक्ष व राज्य कार्यकारिणी सदस्य श्री सुरेश मोकल, राज्य कार्यकारिणी सदस्य लक्ष्मी देशमुख हे उपस्थित होते। प्रहारच्या शिष्टमंडळाने दिव्यांगांची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडल्यामुळे माननीय मंत्री भुजबळ साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले की जर दिव्यांगांनी विनंती अर्ज करून मागणी केली तर त्यांना स्वतंत्र रेशनिंग कार्ड देण्यात यावे। तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिव्यांग जर एकटाच असेल तर त्याला PhD कार्ड देण्यात येईल व त्यावर त्याला अंत्योदय कार्ड दराने धान्य देण्याचे मान्य करण्यात आले। जर दिव्यांग कुटुंब प्रमुख म्हणून असेल तर त्याच्याबरोबर त्याच्यावर एकापेक्षा जास्त व्यक्ती अवलंबून असतील तर त्याला अंत्योदय योजनेत समावेश करून अंत्योदया कार्डचे देण्याचे मान्य करण्यात आले। सदर बाबतीचा शासन निर्णय येत्या 2 दिवसात देण्याचे माननीय मंत्री भुजबळ साहेब यांनी मुख्य सचिवांना निर्देशन दिले। प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या या यशामुळे दिव्यांगांचे कार्ड स्वतंत्र होऊन संजय गांधी निराधार योजना व इतर योजना तो पात्र ठरेल। CNI न्यूज साठी मुकेश मोकल, मंत्रालय, मुंबई।